स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांचे आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरतीबाबत म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो झेडपी भरतीबाबत महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत महत्त्वाची माहिती अशी मित्रांनो की झेडपी भरतीमध्ये बद सर्वात मोठ्या ठिकाणी मित्रांनो गोंधळ झालेला आहे त्याविषयी आपण संपूर्ण माहिती आज चोडमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे जेणेकरून तुमच्या लक्षमध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल सर्वात अगोदर तुम्ही व्हिडिओवरती नवीन नसल्यास सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावर तुम्हाला तस क्लिक करायचं आहे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमच्याकडून मित्रांनो जिल्हा परिषद पदभरतीबाबत कोणतीही नवीन अपडेट मिसवणार नाही आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर खाली दिलेलं लाल बटनमध्ये क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आपलं टेलिग्राम चॅनलला तुम्ही अजूनही जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्कशन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रॉम चॅनची लिंक दिले आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन होऊ शकतात त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टडी संपूर्ण पीटीएम मेटेरियल आणि विद्यार्थी मित्रांनो जेडपीवरती भरतीवर तुम्हाला सर्व अपडेट त्या ठिकाणी फ्रीमध्ये मिळणार आहे तुम्हाला जॉइन पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिले आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉइन होऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्सनं तुम्हाला इन्स्टाग्राकाउंटची लिंक आहे त्या लिंकमध्ये सर्वांनी क्लिक करा आणि फ्रीमध्ये इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात असते तुम्हाला काही डाऊट असेल काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता तुम्हाला क्विकली रिप्लाय त्या ठिकाणी मिळत असतो डिस्क्रिप्शन बॉक्सनं तुम्हाला इंस्टाग्रा अकाउंटची लिंक दिले त्या लिंकमध्ये क्लिक करून तुम्ही फॉलो करू शकतात आता आपण प्रपोजा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्व सूचना बघा जेणेकरून तुमच्या लक्षमध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल

तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी महत्त्वाचे नसे की विद्यार्थी मित्रांनो आपण आजपासून एक नवीन व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे जर तुम्हाला आपल्या ह्या नवीन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला एक्क्याण्णव छप्पन सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो आठ हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन ह्या नावाने तुम्हाला सेव्ह करायचे से। आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला ह्या नंबरवरती अशा प्रकरणीने हाय मेसेज पाठवायचा आहे जे विद्यार्थी आपल्याला व्हॉट्सअपवरती ह्या नंबरवरती अशा प्रकरतीने हाय मेसेज पाठवतील अशा सर्व विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला लेखी जॉईन करून घेणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला संपुष्ट मटेरियल संपूर्ण पीटीएम मटेरियल आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भरती प्रक्रिये सर्व अपडेट त्या ठिकाणी फ्रीमध्ये मिळणार आहे जर तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर फक्त हा नंबर सेव्ह करा व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा तुम्हाला फ्रीमध्ये ग्रुपला जॉईन करून घेतले आहे प्लस मग तुम्हाला काही डाऊट असतील काही शंका असतील काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही त्या टाइपला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकते ह्या नंबरवरती आणि तुमचे मेसेज तुम्ही टाईप करून पाठवा तुम्हाला क्विकली रिप्ले रिप्लाय मिळणार आहे आणि तुमचे सर्व प्रॉब्लेम त्या ठिकाणी फ्रीमध्ये सॉल्व करून प्लस मग तुम्हाला ग्रुपला या ठिकाणी जॉईन करून घेत आहे म्हणून सर्वांनी आपला हा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करा काही अडचण असेल काही प्रॉब्लेम असेल तर व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला क्विकली क्लिअर रिप्लाय तरी मिळणार आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या नंबरचा स्क्रीनशॉट करून घ्या जेणेकरून तुम्ही इझिली हा नंबर देखील सेव्ह करू शकता म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला ते स्पष्ट करायचे आणि लवकरात लवकर, लवकर नंबरचा स्क्रीनशॉट करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्ही सहज व सोपतेने हा नंबर देखील सेव्ह करू शकता आणि व्हॉट्सअपवरती अशा प्रकारे की हा मेसेज पाठवून तुम्ही फ्रीमध्ये ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता किंवा तुम्हाला जर व्हॉट्सअपची लिंक हवी असेल तर लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंक लिंकवरती क्लिक करून येऊन फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात म्हणून ज्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपची ची लिंक असेल त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्या ठिकाणी तुम्हाला लिंक दिले त्या लिंकवरती क्लिक करून फ्रीमध्ये आपल्या व्हॉट्सअप जॉईन होऊ शकतात प्लस मध्ये मित्रांनो तुम्हाल मादे, मादे, तुम्हाला त्या ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ज्या ठिकाणी नवीन भरत्या निघत आहे ज्या ठिकाणी नवीन गव्हर्नमेंट जॉब निघत आहे त्याची तुम्हाला अपडेट फ्रीमध्ये मिळत असते जेणेकरून तुम्ही त्या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकेल ऑलरेडी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना सरकार नोकरी मिळाली आहे तुम्हाला तिचे डबे असेल तर फक्त हा नंबर सेव्ह करा व्हॉट्सअपवरती हाय मेसेज पाठवा तुम्हाला फ्रीमध्ये ग्रुपला जॉईन करून घेतलणार आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी ह्या नंबरचा कन्शुट कोडायचं आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपवरती हाय मेसेज पाठवायचे तुम्हाला फ्रीमध्ये ग्रुपला जॉईन करून घेतलणार आहे आता आपण परपोजया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो ठिकाणी आपण प्रोपूर ते आहे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर सर्वात मोठ्या ठिकाणी महत्त्वाचा गोंधळ या ठिकाणी झालेला आहे तो म्हणजे असं मित्रांनो की संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार बावीस आणि मित्रांनो आरोग्य भरती परीक्षा एकाच दिवशी ठिकाणी येणार आहेत त्यामुळे मित्रांनो सर्वात मोठ्या ठिकाणी गोंधळ झालेला आहे आता आरोग्य भरती परीक्षा म्हणजे मित्रांनो तुमची झेडपीची जी भरती होणार आहे झेडपी जाणी वेळापत्र जाहीर झाले आहे त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो परीक्षेची तारखा दिलेल्या आहे तर त्या परीक्षेच्या तारखा आणि मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर एम पी सी जे काही मित्रांनो संयुक्त मुख्य परीक्षा आहे त्या एकाच दिवशी ठिकाणी येत आहे त्यामुळे मित्रांनो तारखा बदलण्याच्या ठिकाणी मागणी केली जात आहे त्यामुळे हा ठिकाणी मोठा गोंधळ झालेला आहे तुम्ही बघू शकता तारखा ठिकाणी बदलण्याची मागणी केली जात आहे कशाप्रकारे बघा महाराष्ट्र दुय्यम सेवा महाराजपत्रित गट ब संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार बावीस आणि आरोग्य विभागाच्या घटकमधील पद पदांसाठीची भरती परीक्षा एकाच दिवशी पंधरा आणि सोळा ऑक्टोंबरला होणार आहे त्यामुळे दोन्ही परीक्षांसाठी अर्ज भरलेले उमेदवार अडचणीत ठिकाणी आलेले असून आता परीक्षेच्या तारखा बदलण्याची मागणी करण्यात येत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच एम पी सी मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार बावीसचे वेळापत्र अठ्ठावीस जुलैला जाहीर करण्यात आले आहे त्यानुसार कर निरीक्षक या पदांसाठीची मुख्य परीक्षा पंधरा ऑक्टोंबरला तर कक्ष अधिकारी पदांसाठीची परीक्षा सोळा ऑक्टोंबर होणार आहे तर ग्रामविकास विभागाने आरोग्य विभागाच्या च्या घटक मधील पाच सा सवर्गासाठीच्या पदभरतीसाठीचा सा कालबद्ध कार्यक्रम सव्वीस ऑगस्ट आणखीने शासन निर्णय जाहीर केलेला आहे तुम्ही बघितलं असेल त्यात मित्रांनो ही जो परीक्षा आहे तर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पंधरा आणि सोळा ऑक्टोंबरला होणार असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळे एकाच दिवशी दोन्ही परीक्षा असल्याने दोन्ही परीक्षांसाठी अर्ज भरले उमेदवार अडचणीतारखेने आले आहेत म्हणजेच मित्रांनो विद्यार्थी काय करता त्यांनी एम पी सीसाठी फॉर्म भरला आहे या परीक्षेसाठी सुद्धा आणि त्यांनी जेडपीसाठी सुद्धा ठिकाणी फॉर्म भरल्या होता आता ते काय होतं मित्रांनो ही सुद्धा परीक्षा पंधराने सोळाला आहे आणि ही सुद्धा परीक्षा मित्रांनो पंधराने सोळा ऑक्टोबरला आहे तर एकाच वेळी या ठिकाणी परीक्षा येत असल्यामुळे या ठिकाणी कन्फ्युजन झाले आहे आणि विद्यार्थी एकाच ठिकाणी कोणती ना परीक्षा अटेंड करू शकतो तर त्यामुळे इकडे वेदांचं नुकसान होऊ शकेल नाही तर इकडे वेदांचं नुकसान होईल त्यामुळे आता तारखा ठिकाणी बदलण्याची मागणी केली जात आहे आता तारखा जर या ठिकाणी बदलायचं ठरलं तर मित्रांनो हा जो काही हे जो काही मित्रांनो वेळा कोतर आहे एम पी एस सीचा तर त्या ठिकाणी ऑलरेडी जारी झाले आहे त्यामुळे मित्रांनो आता ठिकाणी बदल कशामध्ये होऊ शकतो तर झेडपीची तुमच्या ज्या परीक्षा आहे त्यामध्ये देखील बदल केला जाऊ शकतो कारण मित्रांनो हा कालबद्ध कार्यक्रम आहे यामध्ये तारखा मागे पुढे केल्या जाऊ शकतात आता एक्झाम्पलसाठी ही जो परीक्षा ही पंधराला होणार आहे आणि सोळाला होणार आहे मग कदाचित मित्रांनो ही जो परीक्षा आहे या ठिकाणी चौदाला घेतली जाऊ शकते किंवा ठिकाणी सतराला घेऊ शकते किंवा मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये कधी त्या घेतल्या जाऊ शकतात आता त्यासाठी निश्चित नाही आहे पण मित्रांनो त्यांनी जे वेळापत्रक जाहीर केले की पंधरा आणि सोळा ऑक्टोबरला परीक्षा होईल तर त्या ठिकाणी मित्रांनो आता त्यांनी जाहीर केलं आहे आता पाहावं लागणार की ह्यामध्ये बदल होतो की नाही कारण त्याच दिवशी मित्रांनो दोन्ही एकाच वेळी जर परीक्षा देखील होत असतील तर वेदांचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे विद्यार्थी म्हणत आहे की तारखडिकेने बदलल्या पाहिजे आता पाहावं लागणार आहे की ग्रामविकास विभाग या भरती ठिकाणी निर्णय काय घेतो की ह्यामध्ये बदल करतो की नाही हेही पाहावं लागणार आहे तर तुमचं काय मत आहे मित्रांनो परीक्षेच्या तारखडिकेने बदलल्या पाहिजे का हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नोंदवायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की एम पी सीच्या ठिकाणी परीक्षेत बदलल्या पाहिजे तर तुम्ही टाईप करायचं ठिकाणी एमपीसीच्या परीक्षेत बदलल्या पाहिजे तुम्हाला वाटत असेल की जेडपीच्या ठिकाणी परीक्षे तारख्या बदलल्या पाहिजे तर तेही तुम्ही टाईप करून पाठवू शकता तुमचं जे मत असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी टाईप करून पाठवायचे एकही विज्ञानचं कामान आहे ज्यांनी जेडपी भरतीमध्ये फॉर्म भरला आहे त्या सर्वांनी त्यांचं नाव टाईप करा की सर माझं नाव हे आणि तुम्ही कोणत्या पाच फॉर्म भरलं आहे हे तुम्ही टाईप करून पाठवा आपण तुम्हाला संपृष्ट डेमेटेल फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत ठीक आहे त्यानंतर बघा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे निलेश गायकवाड म्हणाले की एम पी एस सीकडून जवळपास महिनाभर आधी परीक्षेचं बेडापत्र जाहीर करण्यात आलेलं होतं त्यामुळे आरोग्य भरतीचे बेडापत्र निश्चित करताना शासनाने त्या दिवशी अन्य परीक्षा नाहीत ना याची खातर जमा करणे आवश्यक होते आता दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने उमेदवार अडचणी त्या आले आहेत त्यामुळे आरोग्य भरती परीक्षेची तारीख बदलण्याची ठिकाणी आवश्यकता आहे असे टिक्मीन सांगितलं जात आहे तर तुमची यावर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा हा व्हिडिओ आवडतं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पडच्युडिओमध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद